संभाजीनगर के बाद अब महाविकास अघाड़ी ने अपना मोर्चा विदर्भ की ओर मोड़ दिया है। रविवार को नागपुर शहर के दर्शन कॉलोनी मैदान में दूसरी सभा होने जा रही है, जिसके लिए तीनों पक्षों की ओर से तैयारी की जा रही है। इसी तैयारी की हमारी टीम ने ली है ये ग्राउंड रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगर नंतर आता महाविकास आघाडीची दुसरी सभा ही नागपुरात होते आहे। नागपुराच्या दर्शन कॉलनी या मैदानात ही सभा होणार आहे। सध्या आपण याच मैदानावर उपस्थित आहोत। माझ्या मागे जो स्टेज उभारण्यात आलेला, या स्टेजवर तिन्ही पक्षाचे जे ज्येष्ठ आणि प्रमुख नेते आहे इथे उपस्थित राहणार आहे। याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली सभा झाली होती, ती चांगली गाजलेली होती। या इकडे पाहिले आपण तर एक प्रशस्त आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, स्क्रीन मोठमोठ्या ते लावण्यात आलेले आहे। तयारीचा पूर्ण आढावा प्रत्येक नेत्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडनं घेतला जातो आहे। सध्या आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वणवे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ की ही एकंदरीत तयारी कशी चालू आहे। क्लिप भी भेजतो। एकंदरीत उद्या सभा आहेत, कुठपर्यंत तयारी झाली आहे? जो जो तयारी आमची पूर्ण झालेली आहे, सभा स्टेज वगैरह पूर्ण झालेला आहे, बसण्यासाठी आसनाची व्यवस्था जवळजवळ सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन जाईल, आणि CCTV कॅमेरेज आम्ही लावलेले आहेत। पोलिसांच्या सूचनेप्रमाणे, पोलिसांनी जे दिशानिर्देश दिले त्याप्रमाणे आम्ही सर्व व्यवस्था, पार्किंगपासून ते या ठिकाणी आसन व्यवस्थेपासून तर ज्या ज्या गोष्टीची गरज पोलिसांनी आम्हाला सूचित केली आहे त्याप्रमाणे आम्ही सगळी व्यवस्था पूर्ण केलेली आहे। पार्किंग आमचं 19 एकरमध्ये आहे, आणि त्या ठिकाणी लाइटिंग टावर वगैरे सर्व लावून गाड्यांना जाण्यायेण्यासाठी व्यवस्था, त्या ठिकाणी सर्व सिक्युरिटीची व्यवस्था, अनाउन्समेंटची व्यवस्था, त्या ठिकाणी कोणती गाडी कुठे कमी झाली जर गेली तर ते टावरवरून त्यांना सूचना मिळेल की गाडी इथे आलेली आहे, गाडी इथून बाहेर पाठवा। तर त्या ठिकाणी जशा जशा सूचना येतील, VIPंच्या गाड्या जे आहेत त्या आपल्या KDK कॉलेजच्या परिसरामध्ये राहतील, त्यांना सगळ्या पासेसची व्यवस्था राहतील, आणि जे जे VIP VVIP असतील त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे, आणि हे सगळं आमच्या कार्यक्रमाची जवळजवळ पूर्ण तयारी झालेली आहे। त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही। कोणाला लोकशाहीमध्ये काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण कोणावर काही बोलणं बरोबर नाही। आणि न्याय प्रविष्ट गोष्ट असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचंही आम्ही सगळं पालन करणार आहोत। नियमावली पोलीस विभागाकडूनच आलेली आहे, नाही पक्षांकडनं काही नियमावलीचं काही कारण नाही। नाही नाही, इथे तसं काही, इथे सारख्याच खुर्च्या राहतील, इथे काही खुर्च्यांचा वाद असण्याचं काही कारण नाही। महाविकास आघाडीचा तर ते नेते ठरवतील। एकंदरीत आपण पाहिलं की तानाजी वणवे यांच्याशी आपण चर्चा केल्यानंतर तयारी पूर्ण झालेली आहे। उद्या सगळे ज्येष्ठ जेवढे नेते वक्ते यांचे उद्या इथे नागपुरात येतील। आपण पाहू शकत असेल की याच ठिकाणी प्रशस्त एक आसन व्यवस्था करण्यात आली आहे, साधारणतः 1 लाखाच्या जवळपास आसन व्यवस्था असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जी ही सभा झाली होती ती एक चांगली सभा झाली होती। त्याचप्रमाणे विदर्भ हे साधारणतः भाजपाचं गड मानलं जात होतं, त्याच्यामुळे जे नागपुरातले जेवढेही तिन्ही पक्षाचे नेते आहेत त्यांच्यासमोर एक आव्हान आहे की सगळ्यात म्हणजे मोठ्यात मोठी गर्दी या सभेला आणावी, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांना टार्गेटसुद्धा देण्यात आलेलं आहे। आता उद्या हे पाहुणं औचित्याचं असणार आहे की महाविकास आघाडीचे जेवढे नेते आहेत त्यांची तोफ ही कोणार गरजणार आहे। कॅमेरा पर्सन अजित कुवरसह अभिषेक पानसी, NBC News नागपूर।